नमस्कार, मी कविता ठाकरे, लोकशाहीच्या ऑडिओ बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज 3 मे मंगळवार, वैशाख शुक्ल पक्ष तृतीया. अक्षय राहो धनसंपदा, अक्षय राहो शांती, अक्षय राहो मनामनातील निर्मळ नाती. अक्षयतृतीयेच्या दैनिक लोकशाही लोकलाईफ परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा, तसेच सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा. ऐकूया आजच्या काही महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अमित शाह यांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यापूर्वी भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर येताना दिसत आहे. उत्तर 24 परगणामधील 12-7 भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांसह 15 नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. त्याचबरोबर बांकुरा येथेही स्थानिक नेत्यांनी जिल्हाध्यक्षांच्या विरोधात आघाडी उभारली आहे. बंगालमध्ये गेल्या वर्षी मे महिन्यात निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून पक्षांतर्गत पेच निर्माण झाला आहे. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या अडचणी वाढतच आहे. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज पुन्हा मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी राणा दाम्पत्याला दिलासा मिळाला नाहीये, कारण राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आता बुधवारी सुनावणी होणार आहे. वेळेअभावी न्यायालयाने आपला निर्णय रोखून धरल्याचं सांगितलं जात आहे. मशिदीवरील भोंगे हटवा, नाही तर मी 4 मे नंतर ऐकणार नाही, असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रात काम करत असताना कोणीही असं अल्टिमेटम देऊ शकत नाही, हे कायद्याचं राज्य आहे. येथे कोणाची हुकुमशाही चालणार नाही. जर कोणाला असं वाटत असेल की मी असं म्हटलं तर तसं होईल, तर ते चालणार नाही. मग अजित पवारनेही हुकुमशाही केलेली चालणार नाही, असं अजित पवार म्हणाले. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत. आज त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याचे समोर आले आहे. त्यांना स्ट्रेचरवर घेऊन तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. आज त्यांच्या तब्येतीमध्ये अचानक बिघाड झाला, यामुळे त्यांना तातडीने कारागृहातून स्ट्रेचरवर घेऊन जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. ठाकरे सरकारच्या घोटाळ्याच्या लंकेत हनुमान स्वतः येऊन आग लावणार, त्यांची लंका कोणत्याही क्षणी जळू शकते याची भीती त्यांनाही वाटत आहे, त्यामुळे ते घाबरून काहीही आरोप करत आहेत, असे किरीट सोमय्या म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने कोरोना लस असंवैधानिक असल्याच्या याचिकेवर महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी सरकार लोकांना सक्ती करू शकत नाही. शासन सार्वजनिक हितासाठी धोरण तयार करू शकत नाही. लोकांसाठी सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करण्यासाठी सरकारने लागू केलेले नियम मागे घ्यावेत. सरकार सार्वजनिक ठिकाणी लोकांना जागरूक करू शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. महाराष्ट्रात उष्माघातामुळे गेल्या 2 महिन्यात तब्बल 25 जणांचा बळी गेला आहे. उष्माघाताच्या बळींची गेल्या 8 वर्षातील उच्चांकी नोंद आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात सर्वाधिक 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यंदा मार्च ते एप्रिल या 2 महिन्यांच्या कालावधीतील आकडेवारी आहे. 374 जणांना उष्माघाताची बाधा झाली. यापैकी सर्वाधिक म्हणजेच 44% मृत्यू नागपूरमध्ये झाले आहेत. देशात एप्रिलमध्ये तब्बल 122 वर्षातील सर्वोच्च तापमान नोंदवले गेले आहे. त्यातच मे महिना आणखी उष्ण असण्याची भीती हवामान खात्याने वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने राज्यांना अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याचे अलर्ट दररोज जिल्हास्तरावर पोहोचवा. उष्णासंबंधीच्या आराखड्याचे नियोजन करा. नागरिकांना पुरेसे पाणी पुरवा, अशा सूचना केंद्राने राज्य सरकारला केल्या आहेत. ऐकूयाचा विवेकानंदांनी सांगितलेला प्रेरणादायी सुविचार. सवय लावून घेणे किंवा सोडणे आपल्याच हातात असते. नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या ऐकण्यासाठी आपल्या लोकलाईफ चॅनलला सबस्क्राईब करा.